या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। जालना येथील भाजपा आणि मित्रपक्ष पुरस्कृत माणूस लाठीमारचा निषेधार्थ सोलापूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथे रास्ता रोको आंदोलन आयोजित केलं होतं। या आंदोलनास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंब्याचं पत्र सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं। यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं अनुगत व्यक्त केलं, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, पोलिसांना पुढे करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। गेली 10 वर्ष भाजपा सत्तेत आहे पण अजूनही खोटं आश्वासन देत आहे। 50 पेक्षा जास्त मोर्चे शांततेने काढणाऱ्या मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। मराठा समाजाने कधीही हाक द्यावी, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे आणि काँग्रेस पक्ष मराठा समाजासोबत आहोत। भाजपा आणि मित्रपक्षाला सरकारला सत्तेची मस्ती चढली असून सत्तेच्या मस्तीतूनच सरकार आपल्याला असा लाठीचार्ज करतोय। आता या घमंडी सरकारची मस्ती मतपेटीतून उतरवण्याची वेळ आली असं ते म्हणाले। या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, अंबादास बाबा करगुळे, अनिल मस्के, अंबादास गुत्तीकोंडा, राजन कामत, दीनानाथ शेळके, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, श्रीकांत वाडेकर, अमोल भोसले, विवेक कन्ना, हरुण शेख, विवेक इंगळे, अप्पासाहेब सलगर, रुपेश गायकवाड, शाहू सलगर, आकाश जांभळे, पृथ्वीराज नरोटे, धीरज खंदारे, सुमन जाधव, शोभा बोबे, वासंती भस्मे, राजेंद्र शिरकुल, गणेश मेहत्रे, रहीम शेख, बसू कोळी, चंद्रकांत पात्रे, दिनेश जाधव, पृथ्वीराज पात्रे, पिंटू माने, सिराज मुल्ला, आनंद जमदाडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। आणि जे शासन आहे राज्यकर्ते त्यांच्यासाठी निषेध करतो। आपण हे पोस्टर बघता जे आमच्या माता भगिनींना ह्या ठिकाणी अमृष्यप्रमाणे मारलं गेलं, त्या प्रत्येक रक्ताचा थेंबाचा त्यांना हिशोब झाला गेला। सरकार पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, अशा घोषणा या ठिकाणी सगळ्या गेलेल्या आहेत। आपण राज्यामध्ये विरोधी पक्ष असताना एक भूमिका, आज सत्तेमध्ये आल्यानंतर एक भूमिका, विरोधी पक्ष असताना तुम्ही सांगत होता की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही आरक्षण देतो। मराठा बांधव असेल, धनगर बांधवला देखील बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर उद्या पहिली सही तुमची करतो। त्यांना मग हाताला आता लखवा मारलाय का? ज्या पद्धतीनं तुम्ही विरोधात असताना सांगत होता की सत्ता आमच्या हातात द्या, आम्ही सह्या करतो, आम्ही आरक्षण देतो, मग आज तुम्हाला कोण अडवलंय का? तुम्ही द्या ना आरक्षण। तुम्ही आरक्षण मोडण्याकरता ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना 2 वेळा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आरक्षण मागं घ्या। आरक्षण मागं न घेतल्यामुळे त्यांचा अगो युवक या ठिकाणी जागा झाला आणि युवक झाल्यामुळं राज्यामधला पोलिसांचा त्यांना अमाश्यप्रमाणे मारलं। ब्रिटिशाप्रमाणे त्यांच्या आया बहिणी माता कन्यांना पळून पळून ताणून ताणून मारतं। हे कुठलं राज्य आहे? ब्रिटिशपेक्षा तुम्ही वाईट काळात ह्या ठिकाणी ब्रिटिशापेक्षा वाईट ठिकाणी वापरून देता। या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सगळ्यात मोठा आहे, त्याच्या मागे धनगर बांधव मोठे आहेत। अशा मोठमोठ्या समाजाला तुम्ही सगळ्यांना आरक्षण देता आणि आरक्षणकडे तुम्ही पाठ फिरत असताना लोक तुम्हाला जाब विचारणार ना? म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, प्रत्येक रस्ता रस्त्याचा या ठिकाणी त्यांना हिशोब द्यावा लागेल। आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीवर त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांना मताच्या पेटीत ना गाडलं गेलं पण अशी या ठिकाणी भूमिका आम्ही घेतो सगळे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।